विदर्भ आणि मराठवाड्यातल्या 5000 गावांसाठी वरदान ठरलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत अवघ्या 3 वर्षात 56% निधी खर्च झाला आहे. कृषी मंत्री दादा भुसे यांनी प्रकल्प जिल्ह्यांमध्ये आवाहन केल्यानुसार या योजनेत अनेक शेतकरी सहभागी झालेत. मग नेमका खर्च किती झालाय, वेगवेगळ्या विभागात काय स्थिती राहिली आहे याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे. पण त्याआधी आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर पेजला लाईक करायलाही विसरू नका. शेतीला आणि शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाला तोंड देण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना राबवण्यात येते. 6 वर्षांसाठी राबवण्यात येणाऱ्या पोकरा या योजनेसाठी 4000 कोटी रुपयांचा निधी जागतिक बँकेच्या सहाय्यानं कर्ज रूपानं उभा करण्यात आला आहे. त्यापैकी 3 वर्षात 2261 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलाय. थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे नुकत्याच पूर्ण झालेल्या 2021-22 आर्थिक वर्षात पोकरा प्रकल्पासाठी 1350 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी 1317 कोटी 36 लाख रुपये निधी खर्च करण्यात आलाय. 2021-22 या आर्थिक वर्षात वैयक्तिक लाभाच्या बाबींवर 15 जिल्ह्यातल्या 3,24,045 शेतकऱ्यांची डीबीटी पोर्टलवर नोंदणी केली होती. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 10,70,456 शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. डीबीटी पोर्टलद्वारे 1,873 कोटी आणि 1,420 कोटी शेतकरी गटांच्या खात्यात जमा करण्यात आले. तसंच 144 कोटी रुपये थेट वितरित करण्यात आले आहेत. कृषीपूरक व्यवसायासाठी प्रकल्प जिल्ह्यातल्या शेतकरी उत्पादक कंपन्या, स्वसहाय्यता गट आणि शेतकरी गटांच्या 1215 प्रस्तावांना 123.16 कोटी रुपये अनुदान देण्यात आलंय. गेल्या 3 वर्षात 1403 व्यवसाय प्रस्तावांना 142.26 कोटी अनुदान देण्यात आलं आहे. या प्रकल्पातल्या 3800 गावांचा विकास आराखडे तयार करण्यात आलेत. मृदा आणि जलसंधारणाची 988 कामं पूर्ण करण्यात आली असून या कामांवर 16.85 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. आज अखेर 1542 कामांवर 27.99 कोटी रुपये खर्च करण्यात आले. तसंच मागच्या खरीप हंगामात 9924 शेतीशाळांचं आयोजन करण्यात आलंय. सूक्ष्म सिंचनासाठी या योजनेअंतर्गत प्राधान्य दिलं असून 1,55,661 शेतकऱ्यांना 1,78,63 हेक्टर क्षेत्रावर सूक्ष्म सिंचन केलं आहे. सूक्ष्म सिंचनासाठी या योजनेअंतर्गत प्राधान्य दिलं असून 1,55,661 शेतकऱ्यांनी 1,78,63 हेक्टर क्षेत्रावर सूक्ष्म सिंचन केलं आहे. यासोबतच या व्हिडिओमध्ये ते सांगत, अधिक अपडेट्ससाठी नक्की फॉलो करा ॲग्रोवन डिजिटलला. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.